श्रोतनो सदोतीसाव्या अध्यायाच्या सतरा वशनांपर्यंत आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला होता अठराव्या वशनापासून आज पुढे आपले अध्ययन आपण चालू ठेवणार आहोत आम्ही पाहिलं होतं की योसेफ त्याच्या भावांना शोधण्याकरिता गेला आणि त्याला ते शखेमाच्या उत्तरेस इसद्रलोन या खोऱ्याजवळ सापडले योसेफाला आपले भाऊ सापडले खरे पण आता त्याच्या संदर्भात काहीतरी विपरीत घडणार होते अठरा ते वीस वशणे आम्हाला सांगतात अठरापासून वीस वशणे त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला ते एकमेकांस म्हणाले पहा तो स्वप्नदर्शी येत आहे तर आता चला आपण त्याला ठार करून एका खाड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकेले मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते या भावांचा योसेफाविषयीचा द्वेष इतका तीव्र होता की त्याला पाहताच त्यांच्या मनात त्याला जीवे मारण्याचा विचार आला व तो जवळ पोहोचण्याआधीच त्यांनी ते कपट रचले त्याच्याविषयीच्या प्रखर द्वेषाचे एक कारण म्हणजे योसेफाची स्वप्ने होती या घटनेविषयी अधिक अभ्यास करण्यापूर्वी आपण योसेफ व प्रभू येशू यांच्यातील तुलनेचा विचार करूया योसेफाचा जन्म एक प्रार्थनेचे उत्तर होते देवाने राहुलच्या जीवनात हस्तक्षेप केला व मगच योसेफाचा जन्म झाला या अर्थी योसेफाचा जन्म साधारण नसून चमत्कार आणि बावीसावे वचन आम्हाला सांगते आणि देवाने राहिलीची आठवण केली आणि देवाने तिचे गाराणी ऐकून तिची कूस वाहती केली प्रभू शुख्रिस्ताचा जन्मही चमत्कारपूर्ण होता एका कुवारी मातेपासून त्याचा जन्म झाला लुकृष पहिला अध्याय आणि पस्तीसावे वचन सांगते मग दूताने तिला उत्तर देऊन म्हटले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि शक्ती तुझ्यावर सावली करेल याकरिताही जे पवित्र लेकरू जन्मेल तो देवाचा पुत्र जाईल आणि शोधानु अशा प्रकारे येशू ख्रिस्ताचा जन्म चमत्कारपूर्ण होता येशू ख्रिस्त व योसेफ यांच्यातले दुसरे साम्य हे की योसेफावर त्याच्या वडिलांची प्रीती होती आणि स्वर्गीय पित्याने ख्रिस्ताविषयी घोषणा केली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे तिसरे साम्य हे की ज्यामुळे जवळ रंगारंगाचा वेगळा दिसत असे प्रभू येशूला इतरांपासून वेगळे असे ठेवण्यात आले म्हणजे इब्रिलोकास पत्र सातवा वा अध्याय आणि सव्विसाव्या वचनानुसार तो पाप्यांपासून वेगळा असा होता यौसेफ व प्रभू येशू यांच्यातले पाचवे साम्य हे की तो आपल्या भावांवर अधिपत्य करणार होता आणि प्रभू येशूने स्वतःला मसीहा म्हणून घोषित केले जसे योसेफाच्या त्याच्या त्या स्वप्नावरून थट्टा केली तसेच लोकांनी येशू ख्रिस्ताची थट्टा केली त्याला ज्या खेळण्यात आले त्याच्यावर त्यांनी हा येशू यहुद्यांचा राजा आहे अशा अर्थाचे वाक्य लिहिलेली पाठी लावले पाचवे साम्य हे की योसेफाला त्याच्या वडिलांनी त्याच्या भावांकडे पाठवले तसेच स्वर्गीय पिताने येशूला त्याच्या बांधवांकडे पाठवले तो प्रथम इस्रायलाच्या हरवलेल्यांचा शोध करण्याकरिता आला आणि सहावे साम्य हे की योसेफाच्या भावांनी कारण नसता त्याचा तिरस्कार केला आणि तीच गोष्ट येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडली त्याविषयी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना योहानकृषमान पंधरावा अध्याय आणि पंचवीसाव्या वचनात सांगितले तथापि हे यासाठी झाले की त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला असे जे वचन त्यांच्या नियमशास्त्रात लिहिलेले आहे ते परिपूर्ण व्हावे योसेफाच्या जीवनातले हे प्रभू यशू ख्रिस्ताबरोबरचे साधर्म्य आपण या अध्ययनामध्ये लक्षात ठेव्या आपण पाहिले की योसेफाच्या भावांनी त्याला दुरून नेताना पाहिले त्याच्या अंगावर तो रंगारंगाचा झगा होता ज्यामुळे त्यांचा त्याच्याविषयीचा द्वेष अधिकच वाढला असणार कारण असा झगा उच्च पदाचे प्रतीक असे आणि योसेफ त्या सर्वांपेक्षा जरी लहान असला तरी त्याचा तो झगा त्याच्या वर्चस्वाची त्यांना आठवण करून देणार होता त्यांनी योसेफाला ठार करण्याचे कारस्थान रचले परंतु रऊबेन याने त्यांना तसे करू दिले नाही त्याने आपले ज्येष्ठपणाचे स्थान गमावले होते परंतु आता त्याने काहीतरी चांगले कृत्य केलेले दिसते एकविसावं वचन पहा हे रौबेनाच्या काने आले तेव्हा त्याने त्यांच्या हातातून त्यास सोडविले तो त्यास म्हणाला आपण त्याला मारू नये जर रौबेनाने हस्तक्षेप केला नसता तर त्यांनी त्याला तेथेच ठार केले असते तरीही रौबेनाला त्याला अगदी सुरक्षित ठेवता आले नाही बावीसावं वचन पुढे आम्हाला सांगतं रौबेन त्यास म्हणाला रक्तपात करू नका या रानातल्या खाड्यात त्याला टाका पण त्याचवर हात टाकू नका त्यांच्या हातातून सोडून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला शो त्यानो उद्देश योसेफाला वाचविण्याचा होता आणि पुढे पंचवीसावं वचन पहा मग ते शिदोरी खावयास बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले तो इश्माइली लोकांचा एक काफला उंटावर मसाला उद व गंधरस लादून गिलादाहून मिसळात जात आहे असे त्यास दिसले रौबेनाने योसेफाविषयी त्यांना सूचना दिल्यानंतर तो बहुदा कळपांना राखण्यासाठी तेथून दूर गेला असावा कारण आता योसेफाच्या बाबतीत जे काही घडत होते ते त्याच्या गैरहजरीत घडत होते योसेफाच्या भावांना त्याच्या त्या रंगा रंगारंगाच्या झग्याचा फार हेवा वाटत असे कारण त्यामुळे ते त्यांचा भाऊ योसेफ त्यांच्यापेक्षा व त्यांच्यापासून वेगळा असा दिसत असे त्यांनी तो झगा का त्याच्यापासून काढून घेतला आणि त्यांनी त्याला खाचेत टाकले सव्वीस आणि सत्तावीस वर्षे सांगतात तेव्हा यहुदा आपल्या भावास म्हणाला आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपिला तर काय लाभ चला आपण त्यास या इश्माली लोकांस विकून टाकू आपण त्यावर हात टाकू नये कारण तो आपला भाऊ आहे आपल्या, आपल्या हाडामासाचा आहे हे त्याच्या भावास पसंत पडले यावेळेस यहुदाने योसेफासाठी हस्तक्षेप केला आपण आपल्या भावाच्या रक्ताचे दोषी असू नये अशी त्याची इच्छा होती आणि त्याच्या भावांनी त्याचे ऐकले शो अशा प्रकारे युसेफाला गुलाम म्हणून विकून ते त्याचा काटा कायमचा काढू शकत होते युसेफाचा त्याच्या भावांनी त्याला ठार मारण्याचा विचार करेपर्यंत द्वेष का केला असे तुम्हाला वाटते युसेफाचे अपराध खरोखर एवढे मोठे होते काय त्याच्या वडिलांनी त्याच्यावर सर्वाधिक प्रेम करावे व त्याला रंगारंगाचा झगा द्यावा यामध्ये त्याचा स्वतःचा दोष होता काय आणि जर तो त्याच्या किशोर वयाला अनुसरून आपल्या भावांची दुष्टाई आपल्या वडिलांना सांगत असला तरी त्यासाठी त्याला ठार मारावे इतकं त्याचा द्वेष त्यांनी का करावा श्रोत्यानु ही सर्व कारणे द्वेष वाटण्यासारखी असली तरी मला येथे आणखी एक कारण जाणवते ते फार खोलवर मूळ धरलेले कारण आहे आणि ते कारण म्हणजे योसेफाचे निरागस व प्रामाणिक जीवन या सर्व भावांच्या दुष्टपणावरचे एक कडक भाष्य होते त्याच्यातल्या प्रामाणिकपणामुळे व निरागस्तेमुळे त्यांना त्यांच्यातल्या दुष्टपणाची तीव्र जाणीव होत असावी अपराधी वाटत असावे योसेफ त्याच्या नकळत त्यांच्यामध्ये ती अपराधीत्वाची कटू व सतत बोसणारी जाणीव निर्माण करीत होता म्हणूनच त्यांनी त्याचा तिरस्कार केला इतका की ते त्याला जीवे मारायला उठले प्रभूशूचे जी जीवन व त्याची शिकवण व त्याचे पाप्यांसाठी लोकांना अस्वस्थ बनवते त्यांच्यामध्ये त्यामुळे ती अपराधाची तीव्र जाणीव निर्माण करते परंतु त्यांना ख्रिस्ताकडे यायला नको आहे त्यांना पापाचे व आत्मकेंद्रित जीवन सोडावेसे वाटत नाही म्हणून ते येशू ख्रिस्ताचा तिरस्कार करतात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले मीच जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही ना तर जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील आणि प्रभूष्ने म्हटले कारण जो कोणी वाईट करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि कदाचित आपली कर्मे दोषी ठरवली जातील म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही जर श्रोत्यानो आपल्या सुंदर ख्रिस्ती जीवनामुळे कोणी आपला द्वेष करीत असेल तर त्यात नवल वाटून घेऊ नका कारण आपले ख्रिस्ती जीवन त्यांना त्यांच्या पापांची आठवण करून देते म्हणून ते आपला द्वेष करतात आता आपण अठ्ठावीसावं वचन वाचूया ते मिध्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफास त्या खाड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माइली लोकांस वीस रुपयास विकून टाकले ते योसेफास मिसर देशात घेऊन गेले आम्हाला दिसते शोतांनो की अशा प्रकारे योसेफ मिसरात आलेला आहे आता आपणापैकी काही जण असे म्हणतील की या मोशेला नक्की काय म्हणायचे आहे एकदा तो म्हणतो व्यापारी जात होते आणि त्यांनी योसेफाला त्या इश्मायली लोकांना विकले नक्की हे लोक मिध्यानी होते की इश्माइली पवित्र शास्त्रातल्या अशा वरवर दिसणाऱ्या विसंगतीचा अनेक लोक मोठा बाऊ करतात ते म्हणतात की पवित्र शास्त्रात अनेक चुका आहेत मग ते देवाचे वचन कसे काय पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना आपण हे लक्षात ठेवायला हवे कि त्यामध्ये सर्वच गोष्टींचा खुलासा देवाने दिलेला नाही आणि तो देण्यासाठी देव काही आम्हाला बांधलेला नाही त्याने जे प्रकट केले आहे तेच आम्ही नीट समजू शकत नाही त्याविषयीच आम्ही पुष्कळ गोंधळ निर्माण करतो तर जे त्याने स्पष्ट केले नाही त्याची आम्ही चिंता का करावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रोत्यानो जर आम्ही पवित्र शास्त्र नीट काळजीपूर्वक वाचले तर आम्हाला विसंगत वाटणाऱ्या गोष्टी तशा नाहीत हे आमच्या लक्षात येईल आता आपण वाचले की इश्माइली लोकांचा काफिला चाललेला होता मिद्यानी व्यापारी जवळ आले तेव्हा योसेफाच्या भावांनी त्याला इश्माइली लोकांना वीस रुपयाला विकले प्रश्न हा आहे की योसेफाला मिध्यानी व्यापाऱ्यांना विकल्या गेले की इश्माइली व्यापाऱ्यांना लक्षात घ्या की इश्माईल हा अभ्रामाचा हागारेपासून झालेला मुलगा इश्माइली लोक त्याचे वंशज त्यानंतर मिध्यानी लोक हे मिध्यानाचे वंशज आब्राला कटुरे पासून जी मुले झाली त्यापैकी मिध्यान एक होता म्हणजे इश्माईल व हे इझाकाच्या वंशजांचे आप्तच होते आता हे तरुण आपल्या भावाला या आप्तांनाच विकत होते या दरम्यान इश्माईली लोक कोण होते व किती होते याकोबाची बारा मुले म्हणजे इस्रायली होते मग यावेळेस इश्माईली लोक किती होते असे तुम्हाला वाटते इश्माइल इसाकापेक्षा मोठा होता म्हणून हे इश्माईली लोक फार तर शंभर असतील किंवा थोडेसे जास्त असतील आणि मग किती असतील जन्म इजाकानंतर झाला होता म्हणजे मिध्यानी लोक वीस किंवा पंचवीस असतील हे एक छोटे छोटे समूह होते आणि त्या काळामध्ये प्रवास करणे धोक्याचे होते मिस्राच्या वाळवंटातून ते प्रवास करीत असल्यामुळे संरक्षणासाठी व एकसारख्याच उद्देशामुळे ते एकत्र येत असत व्यापारासाठी ते मिश्राला चालले होते आणि ते आप्तजन असल्यामुळे ते एकमेकांना समजून घेऊ शकत होते आणि म्हणूनही ते एकत्र आले होते म्हणजे मिध्यानी व इश्मायली लोकांचा हा मिश्र काफिला होता मोशेला ही परिस्थिती माहीत होती व त्याविषयी त्याने संक्षिप्तपणे लिहिले त्याने हे सर्व स्पष्टीकरण दिले नाही युसेफाच्या भावांनी त्याला या व्यापाऱ्यांना विकून टाकले आता आपण एकोणतीस आणि तीस वर्षे पाहूया रौबेन खाड्याकडे परत येऊन पाहतो तो योसेफ खाड्यात नाही म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडीली तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला मुलगा तर नाही आता मी कुठे जाऊ योसेफाच्या भावांनी आपल्या थोरल्या भावाला रौबेनाला त्यांनी काय केले हे सांगितले असावे आता त्या व्यापाऱ्यांच्या मागे जाण्यात काही अर्थ नव्हता हो कारण ते फार दूर निघून गेले होते रोबेन त्यांना याकोमाला सांगण्यासाठी काहीतरी सबब सांगेल अशी त्यांना अपेक्षा असावी एकतीस आणि बत्तीस वर्षने पहा मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजविला मग त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की हा आम्हा सापडला हा आपल्या मुलाचा झगा आहे की काय ते ओळखा शो आपण योसेफाला कधी पाहिलेच नाही असे त्यांनी दाखवले त्यांनी आपल्याला तो झगा सापडला असे आपल्या वडिलांना सांगितले ते त्याने तो ओळखून म्हटले हा माझ्या मुलाचा टाकले या संशय नाही या आधीच्या वचनांमध्ये आपण वाचले की योसिफाच्या भावांनी बकरा मारून त्याच्या रक्तात योसेफाचा झगा बुचकळला आणि मग तो याकोबाकडे आणला आपल्याला आठवतच असेल श्रोत्यानो की जेव्हा रिबेका व याकोबाने संगन मताने इसाकाची फसवणूक केली तेव्हा रिपकेने बकऱ्याचे मांस त्याच्यासाठी शिजवले आणि त्याच्या कातडीने याकोबाचे हात झाकले आता योसेफाच्या भावांनी बकऱ्याच्या रक्तात त्याचा झगा बुसकळला आणि आपल्या बापाची म्हणजे याकोबाची फसवणूक केली आणि त्याला विचारले हा तुझ्या मुलाचा झगा आहे की नाही ते ओळख आपल्या मुलाला नक्कीच एखाद्या जंगली जनावराने फाडून खाल्ले असे बिचारे याकोबाला वाटले लक्षात घ्या की ज्या प्रकारे याकोबाने इजाकाला फसवले त्याच प्रकारे त्यालाही फसविण्यात आले गलती फसू नका देवाची थट्टा होत नाही कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करेल याकोबाने जे पेरले त्याचीच त्याने कापणी केली त्याने आपल्या वडिलांची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक त्याच्या मुलांनी त्याची केली श्रोत्यानं लक्षात घ्या की तुम्ही जे पेरता त्याचीच कापणी तुम्हाला करावी लागेल हे सत्य भौतिक विश्वासाठी जितके लागू पडते तितकेच ते नैतिक व आत्मिक विश्वांनाही लागू पडते पुस्तक आणि वचने सांगतात तेव्हा याकोमाने आपली वस्त्रे फाडून कमरेस गोंताट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला त्याचे मुलगे व मुली हे सर्व त्याचे सांत्वन कराव्यास त्याच्याजवळ गेली पण तो काही केल्यास समाधान न पावता म्हणाला मी शोक करीत करीत अधुलोकी आपल्या मुलाकडे जाईन असा त्याच्या जा बापाने त्यासाठी शोक केला या कोप आपल्या मुलावर फार प्रेम करीत होता हे खरे आहे पण श्रोतां तो विश्वासाने चालत नव्हता मरणानंतर आपण आपल्या प्रियजनांना भेटू शकणार नाही ही किती भयंकर जाणीव आहे परंतु विश्वासणाऱ्यांना ती जाणीव असण्याचे कारण नाही कारण येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तेही पुनरुत्थानाचे वाटेकरी होतात आठवत असेल की जेव्हा दाविदाचा मुलगा मरण पावला तेव्हा दाविदाने रडण्याचे थांबवले कारण त्याला कळले की आता शोक करण्यात काही अर्थ नाही आणि त्याला हे पूर्ण आश्वासन होते आशा होती की एक दिवस त्याची आणि त्याच्या मुलाची भेट होईल शो त्यानो विश्वासणारे येशुख्रिस्तावरील विश्वासाद्वारे पुनरुत्थानाचे वाटेकरी होतात ते ख्रिस्तामध्ये मरणावर विजय प्राप्त करतात म्हणजे ते मरणातून जीवनात पार जातात शारीरिकरित्या जरी ते मरण पावले तरी एक दिवस त्यांना सार्वकालिक जीवनासाठी पुन्हा उठवल्या जाईल मग पुन्हा मरण दुःख व अश्रू त्यांच्या जीवनात आणखी असणार नाहीत येथपर्यंत योसेफाविषयी वृत्तांत दिल्यानंतर उत्पत्तीचा लेखक आम्हाला याकोबाच्या दुसऱ्या एका मुलाविषयी सांगतो आम्हाला विषयांतरासारखे वाटले तरी महत्वाचे आहे आणि या वृत्तांतामध्ये काही अप्रिय घटनांचे वर्णन असले तरी त्यामध्ये यहुदाच्या वंशाविषयी माहिती असल्याने हा अध्याय महत्वाचा आहे कारण याच घराण्यामध्ये प्रभू येशूचा जन्म झाला आणि या अध्यायात तामार पेरेस वगैरे नावे आपल्याला वाचायला मिळतील ही नावे आपल्याला काहीशी परिचयाची वाटतील कारण ह्या नावांचा उल्लेख मत्ते ते वर्तमानाच्या पहिल्या अध्यात करण्यात आलेला आहे सर्व व्यक्ती प्रभू येशूच्या वंशावळीमध्ये आहेत ही एक आश्चर्याची गोष्ट आहे श्रोत्यानो की प्रभू येशूचा जन्म एका पापी झाला वास्तविक तो सर्व प्रकारे माणसासारखा असावा असे त्याला करण्यात आले तरीही तो स्वतः पापविरहित होता तो मानव जातीमध्ये जन्माला आला जिने पाप केले आहे व जी देवाच्या गौरवाला उणी पडली आहे या अध्यामध्ये यहहुदाच्या पापाविषयी व त्याच्या जीवनातल्या एका लज्जास्पद घटनेविषयी वर्णन आहे यामुळे मला असे म्हनावेसे वाटते की याकोबाला त्याच्या मुलांपासून फारसे समाधान होते योसेफ व बन्यामीन जोडले तर बाकीची सर्व मुले त्याच्याकरिता डोके दुखी देणारे होती आणि योसेफ अचानक नाहीसा झाल्यामुळे त्याच्या वडिलांना त्याचेही दुःख होत होते आता आपण उत्पत्तीचे पुस्तक अठरा वा अध्याय आणि एकोणीसावे वचन हे वाचूया कारण मी त्याला यासाठी ओळखले आहे की त्याने आपली लेकरी व आपला परिवार यांना अशी आज्ञा द्यावी की त्यांनी आपल्या मागे न्यायपण व न्याय आचारायला यहोवाचा मार्ग पाळावा म्हणजे यहोवाने अभ्रामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्याला प्राप्त करून देईल या कोमाने ही गोष्ट केली नव्हती लाभाना वाद घालण्यात त्याने आपला वेळ घालवला होता आणि स्वतःच्या मुलांसाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता हे सर्व प्रकट करण्यासाठी ह्या अध्यातले वर्णन येथे समाविष्ट करण्यात आले आहे दुसरे कारण हे की यानंतरच्या वृत्तांतामध्ये आम्हाला योसेफाच्या मिस्रातील जीवनाविषयी आणि इस्रायलाच्या संतानाच्या मिस्रात येण्याविषयीची वर्णने वाचायला मिळतात इस्रायलाचा विकास या कनानी लोकांमध्ये होणार नव्हता तर मिस्रातल्या गोशेन प्रांताच्या सुरक्षितेत वेगळेपणात होणार होता अडोतीसावा अध्याय पहिली दोन वशने सांगतात या सुमारास येहुदा आपल्या भावा सोडून खालच्या प्रदेशी गेला आणि नावाच्या मनुष्याच्या घरी चा जाऊन राहिला तेथे शुवा नावाच्या एका कनाने मनुष्याची मुलगी येहुदाच्या दृष्टीस पडली त्याने ती बायको केली व तो तिसपाशी गेला ज्या एका गोष्टीची अगदी सक्त मनाई याकोबाच्या मुलांना होती तीच गोष्ट येहुदाने केली ती म्हणजे त्याने कनानी मुलीशी लग्न केले नंतर तीन ते सहा वर्षने पहा ती गर्भवतीहून तिला मुलगा झाला त्याने त्याचे नाव एर ठेविले ती पुन्हा गर्भवतीहून तिला मुलगा झाला तिने त्याचे नाव ओनान ठेविले पुन्हा तिला एक मुलगा झाला त्याचे नाव तिने शेला ठेविले तो झाला तेव्हा यहुदा कजीब येथे राहत होता मग यहुदाने आपला पहिला मुलगा एर याला बायको करून दिली तिचे नाव तामार असे होते ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की यहोदाने आपल्या मुलासाठीही कनाने मुलगे पाहून दिले श्वतांनो अशा प्रकारे परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन ह्या ठिकाणी झालेले दिसते पुष्कदा आमच्या जीवनात सुद्धा अशाच प्रकारे आम्ही वागतो जेव्हा आमच्या समोर एखादा स्वार्थ असतो लोभ असतो तेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनांना महत्व देत नाही परंतु आमचा जो स्वार्थ आहे तो आमच्याकरिता महत्वाचा ठरतो आमचा जो लाभ आहे तो आमच्याकरिता फार उत्तम ठरतो आणि आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनात जे स्थान द्यायला हवे त्याच्या वचनांना जे स्थान द्यायला हवे ते देत नाही श्रोत्यानो परमेश्वराचे नेत्र सर्वांना पाहतात आणि कोण कौन कोणत्या हेतूने कसे वागत आहे आणि कोणाची वृत्ती कशी आहे हे तो जाणतो म्हणून आज जर आपल्याला वाटत आहे की आम्ही जीवनामध्ये काहीही केले तर परमेश्वराला दिसत नाही किंवा परमेश्वर ते पाहत नाही तर ही आपली चुकीची समजूत आहे आज आपल्या जीवनातील सर्व गोष्टी त्याला ठाऊक आहेत म्हणून आपल्या जीवनातील पाप लपवू नका त्याच्या समोर सर्व पापांची कबुली द्या तो तुमच्या पापांची क्षमा करण्याकरिता तयार आहे त्याने येशू ख्रिस्ताला ह्यासाठी ह्या जगात पाठवले आज आपले जीवन त्याच्या हातात समर्पित करा येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ